स्टार्ट करायच्या आधी फक्त एक छोटासा डिस्क्लेमर. माझ्या सोसायटीमध्ये लाईट गेलेली आहे आणि जो बॅकअप जनरेटर आहे सोसायटीचा तो चालू आहे. आणि तो जनरेटर एक्झॅक्ट माझ्या खिडकीच्या खाली आहे, त्यामुळे थोडासा एक बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर त्याला थोडं इग्नोर करा या व्हिडिओसाठी. आता वाजले जवळपास सकाळचे 11 आणि आता विषय असा आहे की मम्मीला आणायला चाललो एका ठिकाणी. पण विषय खर तर असा आहे की आजचा व्हिडिओ आज नाही, खर तर काल चालू होतो. या महिन्याच्या 20 तारखेला जवळपास 11 महिने कंप्लीट होतील कॉलेजला जाऊन. थोडक्यात कॉलेजच बंद होतं. काल असंच दुपारी टाईमपास करत बसलेलो तेव्हा मला कॉलेजमधून फोन आला की उद्या कॉलेजला येऊन जा. आता निघालो 11 महिन्यानंतर कॉलेजला, खरं बघू काय होत आहे. हॅलो, हा मी निघालो बर का. ॲक्च्युली कॉलेजला गेल्यानंतर मी जास्त काही रेकॉर्ड केलं नाही. जसं की मी सांगतो की 1-2 जणांपुढे रेकॉर्ड करायला आपल्याला काय वाटत नाही, 5-6 जण असले की थोडीशी जरा एक म्हणजे समजू शकता. नंतर मी, आकाश आणि प्रवीण आम्ही युनिव्हर्सिटीला गेलो. आकाशचं ॲक्च्युली एक इम्पॉर्टंट काम निघालं, त्याचं डिग्री सर्टिफिकेट यायचं बाकी होतं, ते कलेक्ट करण्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटीत गेलो. तिथं आम्हाला खूप छान सर मिळाले. त्यांनी ॲक्च्युली 2 मिनिटात फक्त आकाशचं डिग्री सर्टिफिकेट शोधून आम्हाला परत दिला. आणि याच प्रकारे आकाशची काल कॉन्व्होकेशन सेरेमनीसुद्धा कम्प्लीट झाली. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं काम संपल्यानंतर आम्ही डिरेक्टली घरी यायला निघालो. तर आता जवळपास 5 वाजलेत पण व्लॉग अजून संपलेला नाही आहे, कारण आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आता आपल्याला दळण दळायला जावं लागणार आहे. तर मला एका इम्पॉर्टंट गोष्टीवर पण बोलायचं होतं की आजकाल लोक घरातल्या छोट्या भावा बहिणींना फार कामं सांगतात, हे कर, ते आणून दे, हे आणून दे. ते नाही केलं पाहिजे. काय झालं रे? ऐक ना, फॅन बंद कर, लाईट लाव, दरवाजा बंद कर आणि बॉटल भरून दे. आणि म्हणून मी म्हणत होतो लहान भाऊ बहिणींना काम सांगू नका, कारण दुपारी जे काम केलंय त्या बदल्यात त्याला वॉफल खायला घेऊन आलं आता.